वर्ध्याच्या सभेत जेव्हा माननीय शरद पवार साहेब त्या सभेला उपस्थित होते, त्या सभेत मी भाषण देत असताना जे बोललो होतो आणि तुम्ही जे सांगतायत ते भिन्न विषय आहे. मी जे बोललो होतो की मी जर समझौता केला असता अडीच वर्षापूर्वी समझौता केला असता तर मला त्यावेळेस अटक झाली नसती असं मी बोललो होतो. आणि हे सांगितलं होतं की मी समझौता केला नाही आणि म्हणून मला अडीच वर्षापूर्वी जेव्हा त्यावेळेस अटक झाली असं मी बोललो होतो. कोणत्या पक्षामध्ये जाण्याचं नेण्याचा तो काही प्रश्न नाही. समझौता केला असता तर मला अटक झाली नसती अशा पद्धतीचं मागचं माझं वक्तव्य त्या भाषणामध्ये होतं. बावनकुळे साहेबांचं जे मी बोललो त्याचा रेफरन्स त्यांना लागला नाही, त्यांना तो विषय माहीत नाही. ज्यांना विषय माहित आहे त्यांना तो मी बोलल्यानंतर तो समजला असेल. त्यांना आज ते पुन्हा एकदा बोलले की मी जर तोंड उघडलं, मी जर बोलायला लागलो विधानसभा निवडणुकीच्या 2 दिवसापूर्वी काय झालं होतं ते, तर तुम्हाला तोंड उघडायला जागा राहणार नाही असं स्पष्ट बोलले. आणि भाजपच्या की चंद्रशेखर बावनकुळे एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहे, त्याचं तोंड कुणी दाबायचं कोणी प्रश्न नाही. त्यांना स्वातंत्र्य आहे, काय त्यांना बोलायचं ते बोललं पाहिजे. ते अडवणूक कुणी केली त्यांना, पण त्या निवडणुकीच्या 2 दिवसाआधी काय झालं होतं निवडणूक त्यांनी सांगायला पाहिजे ना. कसं आहे एका वरिष्ठ एका मोठ्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी तसं काही घडलं असेल झालं असेल तर त्यांनी खुल्याम सांगायला पाहिजे. माझं तर आव्हान आहे. तुम्हाला ऑफर होती का भाजपची सर सेंटर त्यावेळी? मी वर्ध्याच्या सभेत बोललो तो विषय वेगळा आहे आणि त्यांना हा विषय समजला नाही कारण की त्यांना हा विषय माहीत नाही. मी वर्धेच्या सभेत जे बोललो ज्यांना समजायचा त्यांनी तो विषय त्यांना व्यवस्थित समजला असेल. तो विषय बावनकुळे साहेबांना त्या विषयाच्याबद्दल कल्पना नाही.